Hello students, chapter number first Mathematical Logic. In the last lecture, we have seen what is meant by tautology, contradiction, and contingency and also how to prepare the truth table of given statement pattern. After that, we are going to see the next one article logical equivalences. What is mean by logical equivalences? Suppose we have given a statement pattern P and Q and its negation, and another one statement pattern is negation P or negation Q. How many statement patterns are here? Two statement patterns are here. The first one is negation in bracket P and Q. सेकंड वन इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू तर ह्या पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रुथ टेबल तयार करायचं ठरवलं पहिली एंट्री कोणाची येणार पीची दुसरी क्यू तिसरी एंट्री ह्या कंप्लीट ब्रॅकेटची पी अँड क्यू आणि शेवटची एंट्री निगेशन इंटोब्रॅकेट पी अँड क्यू हा ट्रूथ टेबल आपण तयार करून घेतला पीच्या एंट्रीज माहीत आहेत आपणाला टी टी एफ एफ क्यूच्या एंट्रीज टी एफ टी एफ पी अँड क्यू दोन्ही ट्रू असतील तर ट्रू म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स तिसरा फॉल्स चौथा फॉल याचं निगेशन ट्रूचं निगेशन फॉल्स पुन्हा ट्रू 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 हा झाला ट्रू टेबल कोणाचा पी अँड निगेशन सॉरी पी अँड क्यू ह्या कंप्लीट ब्रॅकेटचं निगेशन आता दुसरा स्टेटमेंट पॅटर्न निगेशन P और निगेशन Q याचा पण आपण ट्रुथ टेबल तयार करूयात मग याचा table आपणाला तयार करायचा असेल तर पुन्हा एकदा पहिली एंट्री ची, दुसरी Q ची, ऑब्जर्व करा तिसरी एंट्री आपणाला निगेशन पीची घ्यावी लागेल चौथी एंट्री निगेशन क्यू का तर निगेशन पी आणि निगेशन क्यू सेपरेट आहेत आणि शेवटची एंट्री निगेशन पी ऑर निगेशन क्यू पीच्या एंट्रीज टी टी एफ एफ क्यूच्या एंट्रीज टी एफ टी एफ निगेशन पी यफ यफ टी यफ। टी यफ। निगेशन क्यू एफ टी एफ टी निगेशन पी ऑर निगेशन क्यू एफ ला और काय दाखवतो एफ एफ टीला टी टी ला टी आणि टी ला टी ह्या दोन स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर आपण ऑब्झर्व केलं काय ऑब्झर्व केलं तर पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये असणाऱ्या शेवटच्या कॉलममधील एंट्रीज आणि दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये शेवटच्या कॉलममध्ये असणाऱ्या एंट्रीज सेम आहेत की डिफरंट आहेत तर डेफनायटली सेम आहेत आणि जेव्हा ह्या दोन एंट्रीज लास्ट कॉलममधल्या सेम असतील त्यावेळी आपण काय म्हणणार पी अँड क्यूचं निगेशन हा पहिला स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी ऑर निगेशन क्यू हो, हा दुसरा स्टेटमेंट पॅटर्न हे इक्वल टू नाहीत तर हे इक्वी व्हॅलंट काय आहेत इक्वी व्हॅलंट सममूल्य इक एक्झॅक्टली इक्वल नाहीत लास्ट कॉलममधल्या एंट्रीज त्यांच्या सेम आहेत दे आर इक्वी व्हॅलंट आणि यालाच म्हटलं जातं लॉजिकल इक्वीन्स आहेस मग पहिला स्टेटमेंट पॅटर्न आपण एने रिप्रेझेंट केला दुसरा स्टेटमेंट पॅटर्न बीने रिप्रेझेंट केला आणि इक्वल टूच्या ऐवजी जर आपणाला अशा पद्धतीचं सिम्बॉल दिसलं तर ए इज इक्वी व्हॅलन टू पी हे असं आपल्याला रीड करायचं आहे मग प्रत्येक वेळी टेबल असा तयार करायचा का तर नाही ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात काय येते पी आणि क्यू याच्यामध्ये सुद्धा वापरला आहे पी आणि क्यू याच्यामध्ये सुद्धा यूज केलेला आहे मग दोघांचं ऑब्झर्वेशन करून पहिली एंट्री पीची दुसरी क्यूची आपलं पाठीमागं ज्या पद्धतीने ठरलं तिसरी एंट्री निगेशन पी नंतर निगेशन क्यू आणि मग एका एका बाजूचा विचार करायचा पी आणि क्यूचं काय आहे निगेशन सॉरी अँडने जोडले पी अँड क्यू पुढच्या कॉलममध्ये निगेशन पी अँड क्यू म्हणजेच आपणाला ही एक स्टेटमेंट पॅटर्न इथं मिळाला निगेशन पी आपल्याकडं आहे निगेशन क्यू आपल्याकडं आहे आता फक्त ऑरने जोडायचे आहेत म्हणजेच निगेशन पी ऑर निगेशन क्यू आणि मग आपल्या व्हॅल्यूज पोटअप करणार व्हॅल्यूज पोटअप केल्यानंतर याला आपण कॉलम नंबर रिप्रेझेंट करणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात निगेशन ब्रॅकेट पी अँड क्यू कॉलम नंबर कितीमध्ये दिसतो आहे सहामध्ये निगेशन पी ऑर निगेशन क्यू कॉलम नंबर कितीमध्ये दिसतोय तर सातमध्ये म्हणजेच या ठिकाणी आपणाला कॉलम नंबर सिक्स अँड कॉलम नंबर सेवनच्या एंट्री सेम पाहिजेत आणि जर ह्या एंट्री सेम आल्या तर निगेशन पी अँड क्यू इज इक्विव टू निगेशन पी और निगेशन क्यू आता हा लॉजिकल इक्विवैलंटी डेफिनेशन इफ ए एंड बी आर एनी टू गिवन स्टेटमेंट पैटर्न्स एंड इफ all the entries in the last column of their respective truth table are exactly same then a and b आर लॉजिकली इक्विवॅलंट इट इज रिप्रेझेंटेड एज कसं रिप्रेझेंट केलं जातं ए बी मग आपल्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे एक्झॅक्टली बघा इफ ए अँड बी आर टू गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आपणाला ए अँड पी हे दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत अँड इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम एंट्रीज बघायच्या आहेत पण कोणत्या लास्ट कॉलमधल्या ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह रूट टेबल प्रत्येकाच्या आपापल्या लास्ट कॉलमधल्या एंट्रीज आर एक्झॅक्टली सेम जर एंट्रीज सेम असतील देन ए अँड बी आर लॉजिकली अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज ए इक्विव्हॅलन्स बी एक्झरसाईज वन पॉईंट टू क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर थ्री आपण कम्प्लीट केलेलं आहे नाव सी द क्वेश्चन नंबर सेकंड यूजिंग ट्रूथ टेबल कोणाचा यूज करायचा आहे आपल्याला टेबलचा प्रू दॅट द फॉलोईंग लॉजिकल इक्विहॅलन्सेस खाली दिलेले लॉजिकल इक्विहॅलन्सेस आपल्याला प्रूफ करायचे आहेत मग पहिला काय सांगितलं आहे निगेशन पी अँड क्यू इज इक्विल्ट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी मग पुन्हा ट्रूथ टेबलचंच काम याच्यामध्ये ओरिजनल स्टेटमेंट किती आहेत तर दोनच आहेत पी आणि क्यू हे कम्प्लिटली ऑब्झर्व करतो आपण लेफ्ट हँड साईड ॲज वेल एज राईट हँड साईड निगेशन कोणाचं आलं आहे तर सिंगल पीचं निगेशन आहे क्यूचं निगेशन आहे का सिंगलचं नाही मग पहिले चार कॉलम म्हणजे पी क्यू निगेशन पी आणि निगेशन क्यू पण आत्ता आपणाला निगेशन क्यूची आवश्यकता नाही यांचं प्रिपरेशन झाल्यानंतर आपण लेफ्ट हँड साईड ऑब्झर्व करणार मग लेफ्ट हँडमध्ये काय दिसतं आहे तुम्हाला निगेशन पी अँड क्यू मग निगेशन पी या ठिकाणी आहे क्यू या ठिकाणी आहे निगेशन पी अँड क्यू लेफ्ट हँड साईड कम्प्लीट झाली आता राईट हँड साईड राईट हँड साईडला एक ब्रॅकेट दिसतो आहे कोणता पी ऑर क्यू मग अगोदर आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला पी ऑर क्यू हा ब्रॅकेट परत अँडने कोणाबरोबर कनेक्ट केला आहे निगेशन पीबरोबर की जो ऑलरेडी आपल्याकडं आहे पी ऑर क्यू अँड निगेशन पी याला कॉलम नंबर द्यायचे आहेत मात्र एक दोन तीन चार पाच आणि सहा आता कॉलम नंबर दिल्यानंतर पीच्या एंट्रीच टी टी एफ एफ क्यू काय आहे टी एफ टी एफ निगेशन पी एफ एफ टी टी निगेशन पी आणि क्यू कशाने जोडलेत अँडने निगेशन पी कॉलम नंबर तीनमध्ये आहे क्यू कॉलम नंबर दोनमध्ये आहे टेबल अँडचा टी एफ यफ F T T टी टी T F पुढं पी ऑर क्यू आता पी ऑर क्यू आपल्याला माहीतच आहे पहिला ट्रू दुसरा ट्रू तिसरा ट्रू आणि चौथा मात्र फॉल्स आहे तो त्यानंतर पी ऑर क्यू म्हणजे कॉलम नंबर पाच आणि निगेशन पी कॉलम नंबर तीन एंड जोडायचे आहेत टी एफ इट इज एफ टी एफ इट इज अगेन एफ टी 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 आणि एफ टी एफ मग हे काम आपण कम्प्लीट करून घेतलं टेबल व्यवस्थित तयार केला स्केलचा यूज करून आणि मग आपण काय ऑब्झर्व करणार तर लेफ्ट हँड साईड आपली कॉलम नंबर फोरमध्ये आहे आणि राईट हँड साईड कॉलम नंबर सिक्समध्ये आहे मग कॉलम नंबर फोर आणि कॉलम नंबर सिक्सच्या एंट्रीज सेम आहेत की डिफरंट आहेत एफ एफ टी टी एफ एफ टी टी सॉरी एफ एफ टी एफ 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 टी एफ एंट्रीज सेम आहेत इन अबो टेबल काय दिसलं आपल्याला अबो टेबलमध्ये Entries in Column number four and six are identical. Hence, negation P and Q is equivalent to P or Q. अँड निगेशन पी मग प्रत्येक प्रूपला आपणाला इन अबो टेबल किंवा फ्रॉम अबो टेबल असं स्टेटमेंट लिहून एंट्रीज इन कॉलम नंबर कोणत्या कोणत्या कॉलममधल्या एंट्री सेम आहेत ते पुटअप करावं लागतं आणि त्याच्यावरून लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत हे लिहावं लागतं नंबर सेकंड निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इट इज equivalent टू निगेशन पी काय ठरलं मग आपलं पहिला कॉलम पीचा दुसरा क्यूचा इथून इथपर्यंत पीचं किंवा क्यूचं निगेशन आहे का तर फक्त पीचं निगेशन आपल्याकडं आहे क्यूचं निगेशन कोठेही नाही पी क्यू निगेशन पी तयार झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडचा पण विचार केला पी ऑर क्यू पी ऑर क्यू पण ह्या ब्रॅकेटचं परत काय दिसतं आहे निगेशन निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर क्यू ब्रॅकेट मिळाला पुढं निगेशन पी अँड क्यू पुढचा ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू हा सुद्धा ब्रॅकेट मिळाला मग आता पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट कशाने कनेक्ट केलेत ऑरने निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू लेफ्ट हँड साईड आपली कंप्लीट झालेली आहे राहिला प्रश्न फक्त कोणाचा राईट हँड साईडचा आणि राईट हँड साईड ऑलरेडी आपल्याकडं आहे नीट बघा फक्त निगेशन पी मग एंट्री अप करूयात टी टी एफ एफ टी एफ टी एफ निगेशन पी एफ यफ टी टी पी ऑर क्यू पहिला ट्रू दुसरा ट्रू तिसरा ट्रू चौथा फॉल्स त्याचं निगेशन एफ यफ टी टी निगेशन पी अँड क्यू या ठिकाणी निगेशन पी आहे या ठिकाणी क्यू आहे फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स आणि आता हे दोघं जण आपणाला ऑरने जोडायचे आहेत यफ 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 टी 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 यफ ऑरला काय सांगतो टी मग टेबल आपण स्केलचा यूज करून व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केला त्यानंतर आपणाला कॉलम नंबर रिप्रेझेंट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात मग आता एंट्रीज कोणत्या कोणत्या बघायच्या लेफ्ट हँड साईड आपली कॉलम नंबर सेवनमध्ये आहे आणि राईट हँड साईड ऑलरेडी कॉलम नंबर थ्रीमध्ये होती है. एफ एफ टी टी एफ एफ टी टी आहे फ्रॉम अबो टेबल एंट्रीज इन कॉलम नंबर थ्री अँड सेवन आर आयडेंटिकल हेन्स आणि मग जे प्रूफ करायचं आहे ते इक्वॅलन्स आपण खाली लिहून घेतलं क्वेश्चन सेकंड नंबर थ्री पी डबल इम्प्लाईज क्यू लेफ्ट हँड साईडला फक्त आपल्याला सांगितलं आहे पी डबल इम्प्लाईज क्यू राईट हँड साईडला निगेशन ह्या सगळ्याला रेक्टेंग्युलर ब्रॅकेट पुटप केलं आहे पुन्हा राऊंड ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू अँड निगेशन पुन्हा राऊंड ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू आणि रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट लेफ्ट हँड साईडमध्ये आणि राईट हँड साईडमध्ये ओरिजिनल स्टेटमेंट किती आहेत दोनच आहेत कोणती कोणती दोन स्टेटमेंट आहेत तर पी आणि क्यू ह्या पर्टिक्युलर पीचं किंवा क्यूचं जर निगेशन असेल तरच कॉलर नंबर तीन आणि चार तयार करायचा तर सध्या आपणाला गरज नाही आहे लेफ्ट हँड साईड पी डबल इम्प्लॉईज क्यू मग हे कम्प्लीट झालं आहे आता इकडं आपल्याला काय काय पाहिजे तर हा ब्रॅकेट पहिल्यांदा आपल्याला घ्यावा लागेल पी ऑर क्यूचा नंतर हा ब्रॅकेट घ्यावा लागेल पी अँड क्यूचा पण ह्या ब्रॅकेटचं निगेशन दिसतं आहे म्हणजेच निगेशन इंटर ब्रॅकेट पी अँड क्यू मग हा कम्प्लीट ब्रॅकेट मिळाला हा निगेशन सहित मिळाला आणि हे दोन ब्रॅकेट कशाने कनेक्ट केलेत अँडने पी ऑर क्यू अँड निगेशन इंटू ब्रॅकेट पी अँड क्यू पूर्ण रेक्टँग्युलर ब्रॅकेट आपणाला मिळालेला आहे आणि ह्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटचं काय घ्यायचं आहे आता निगेशन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट नंबरला हा जो कॉलम नंबर सेवन मिळाला आहे त्याचं आपणाला निगेशन घ्यायचं आहे पुढं आपणाला याच्या फक्त एंट्रीज पुटअप करायच्या आहेत आणि लॉजिकल इक्विवॅलन्स प्रूफ करून दाखवायचं आहे मग त्यासाठी आपण पीच्या एंट्रीज काय घेतो टी टी एफ एफ क्यू काय असतो टी एफ टी एफ पीडब इम्प्लाइज क्यू ट्रू असतील तर ट्रू एक ट्रू एक, एक फॉल्सला फॉल्स असतो म्हणजे पुढच्या दोन एंट्रीज यफ झाल्या आणि एफ एफलासुद्धा हा काय असतो ट्रू पी ऑर क्यू पहिला ट्रू दुसरा ट्रू तिसरा ट्रू चौथा फॉल्स पी एंड क्यू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तिसरा फॉल्स चौथा फॉल्स ह्या पी एन्ड क्यूचं निगेशन पहिला फॉल्स दुसरा ट्रू तिसरा ट्रू चौथा ट्रू कॉलम नंबर चार आणि सहा आता ॲडने जोडायचे आहेत टी एफ एफ आला बघा टी 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 आला पुन्हा टी 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 आणि एफ टी परत ई एफ आणि ह्या सातव्या कॉलमचं निगेशन ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू आता आपणाला कोणते कोणते कॉलम ऑब्झर्व करावे लागतील पी डबल इम्प्लॉईज क्यू कॉलम नंबर तीन आणि हा टोटल कॉलम नंबर आठ कॉलम नंबर तीनच्या एंट्रीज काय आहे टी एफ एफ टी कॉलम नंबर आठच्या एंट्रीसुद्धा टी एफ एफ टीच आहेत इन अबोटेबल एंट्रीज इन कॉलम नंबर थ्री अँड एट आर आयडेंटिकल और सेम हेन्स पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅल टू निगेशन रेक्टेंगुलर रॅकेट पुन्हा राऊंड रॅकेट पी ऑर क्यू अँड निगेशन पी अँड क्यू नंबर फोर पी इम्प्लॉईज क्यू इम्प्लॉईज पी इज इक्वेल टू निगेशन पी इम्प्लॉईज पी इम्प्लॉईज क्यू मग पहिली एंट्री पी दुसरी क्यू तिसरी निगेशन पी निगेशन क्यूची आवश्यकता नाही लेफ्ट हँडचं ऑब्झर्वेशन केलं एक ब्रॅकेट आहे तिथं क्यू इम्प्लॉईज पी मग हा जो क्यू इम्प्लॉईज पी आहे तो परत बरोबर कनेक्ट केला आहे कशाने कनेक्ट केला आहे नाही म्हणजेच पी इम्प्लॉईज क्यू इम्प्लॉईज पी आपल्याला लेफ्ट हँड साईड कम्प्लिटली मिळालेली आहे है। राईट हँडमध्ये पहिली एंट्री निगेशन पी जी ऑलरेडी आहे त्याच्यापुढं पी इम्प्लॉईज क्यू पाठीमागं कुठंही नाही म्हणजेच आपणाला हा पी इम्प्लॉईज क्यू घ्यावाच लागेल आणि हा पी इम्प्लॉईज क्यू पुन्हा इम्प्लॉईजने पी निगेशन बरोबर पी कनेक्ट आहे निगेशन पी इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू कॉलम नंबर पुटप केले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एंट्रीज पुटप करूया टी टी एफ यफ टी एफ टी एफ निगेशन पी एफ एफ टी टी क्यू इम्प्लाईज पी व्यवस्थित लक्षात घ्या पी इम्प्लाईज क्यू वेगळा क्यू इम्प्लॉईज पी वेगळा क्यू इम्प्लॉईज पी म्हटलं की अगोदर एंट्री क्यूची दोन नंबरला एंट्री पीची आणि टेबल इम्प्लायचा टी टी इम्प्लॉईज काय सांगतो टी F टी आठवा आपले चार टेबल सुरुवातीचे पहिली एंट्री F असेल दुसरी टी असेल तर या ठिकाणी ट्रूच असतो आणि टी ई मात्र ई एफ असतो एफ एफ पुन्हा ट्रू पाचवा कॉलम तयार करताना पहिली एंट्री पी जी आणि दुसरी एंट्री कॉलम नंबर चारची आणि टेबल पुन्हा इम्प्लायचा पहिली एंट्री पी जी टी 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 पुन्हा टी एफ एफ परत टी आणि एफ टी पुन्हा टीच आता P क्यो? True, false, true, true. सत्वा पी एम्प्लाइज कि ट्रू फॉल्स ट्रू ट्रू सातवा कॉलम निगेशन पीची पहिली एंट्री दुसरी एंट्री कॉलम नंबर सहाची निगेशन पी एफ टी टी एफ यफ, यफ टी 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 आणि टी टी लेफ्ट हँड साईड आपणाला कॉलम नंबर फाईवमध्ये रिप्रेझेंट केलेली आहे त्याच्या एंट्री टी टी एफ एफ राईट हँड साईड कॉलम नंबर सातमध्ये आहे त्याच्या एंट्री टी 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 म्हणजेच एंट्रीज इन कॉलम नंबर फाईव्ह अँड कॉलम नंबर सेवन आर आयडेंटिकल हेन्स वी कॅन राईट पी इम्प्लॉईज क्यू इम्प्लाईज पी इट इज इक्वेल्ट टू निगेशन पी इम्प्लॉज पी इम्प्लॉज क्यू नंबर फाइव पी और क्यू इम्प्लॉज आर इज इक्वेलंट टू पी इम्प्लॉज आर एंड क्यू इम्प्लाइज आर स्टेटमेंट किए यह तीन स्टेटमेंट है मग पहला कॉलम पी दूसरा क्यू तीसरा आर चौथा कॉलम निगेशन पी पण कुठंही आवश्यकता नाही पाचवा निगेशन क्यू याचीसुद्धा आवश्यकता नाही सहा नंबर निगेशन आर त्याचीसुद्धा आवश्यकता नाही मग आपण लेफ्ट हँड साईडचा सा विचार करणार लेफ्ट हँड साईडमध्ये एक ब्रॅकेट आहे आपल्याकडं पी ऑर क्यू हा पी ऑर क्यू इम्प्लॉईजने कोणाबरोबर कनेक्ट आहे आर बरोबर म्हणजेच लेफ्ट हँड साईड कम्प्लीट झाली राईट हँड साईडला एक ब्रॅकेट आहे पी इम्प्लाईज आर दुसरा ब्रॅकेट आहे क्यू इम्प्लाईज आर आणि हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते परत अँडने जोडलेत म्हणजेच पी इम्प्लाईज आर अँड क्यू इम्प्लाईज आर कॉलम नंबर आपणाला या ठिकाणी द्यावेच लागणार आहेत वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन अँड एट कॉलम नंबर रिप्रेझेंट केल्यानंतर आपणाला एंट्रीज पुटअप करायच्यात पण ज्यावेळी आपल्याकडं ओरिजिनल स्टेटमेंट तीन असतात तेव्हा आपल्याकडं पीच्या आठ एंट्रीज असतात पहिल्या चार ट्रू आणि नंतरच्या चार फॉल्स क्यूच्या बाबतीत मात्र दोन ट्रू दोन फॉल्स पुन्हा दोन ट्रू पुन्हा दोन फॉल्स आर एक ट्रू एक फॉल्स अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ टी एफ पी ऑर क्यू कॉलम नंबर एक आणि दोन ऑरने जोडायचे आहेत ऑर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स टी 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 एफ टीच टी एफ पुन्हा टी एफ टी टी एफ टी टी एफ 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 पाचवा कॉलम कसा प्रिपेअर करणार पहिली एंट्री प्युअर क्यूची म्हणजे कॉलम नंबर चारची दुसरी एंट्री आरची टेबल इम्प्लायजचा इम्प्लायज काय सांगतो आपणाला जर पहिली एंट्री ट्रू असेल आणि दुसरी एंट्री फॉल्स असेल तर फॉल्स अन्यथा ट्रू टी टी उलटं यायचं आहे असं जायचं नाही आहे टी 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 एफ बघायचा एफ हेच जर आपण एफ टी घेतलं तर इथं टी येतं नेक्स्ट टी 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 ई एफ पुन्हा ई एफ आला T, 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 F, एफ, F, T, टी 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 ई एफ पुन्हा एफ एफ टी मात्र हा टी येणार एफ 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 पी एम्प्लाईज आर कॉल नंबर एकची पहिली एंट्री आणि कॉल नंबर तीनची दुसरी एंट्री टी 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 एफ यफ टी 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 एफ यफ एफ टी टी एफ एफ हा सुद्धा टी एफ टी परत टी एफ एफ टी Q implies R T T T T F F N R F T T F F T T T T T F again F F T T and F F टी सात आणि आठ आता आपणाला अँड एकरेश करायचे आहेत टी 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 एफ 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 यफ टी 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 एफ टी एफ टी 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 एफ यफ टी 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 आणि पुन्हा टी 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 लेफ्ट हँड साईड आपणाला कॉलम नंबर फाईवमध्ये आहे आणि राईट हँड साईड कॉलम नंबर एटमध्ये आहे एंट्रीज ऑब्झर्व्ह करूयात टी एफ टी एफ टी एफ टी टी आठमध्ये टी एफ टी एफ टी एफ टी टी म्हणजे एंट्रीज कशा आहेत सेम फ्रॉम अबोटेबल लिहायचं आहे आपण खाली एंट्रीज इन कॉलम नंबर

नेक्स्ट कॉलम क्यू अँड आर नेक्स्ट पी इम्प्लॉईज क्यू अँड आर लेफ्ट हँड साईड मिळालेली आहे राईट हँडला जाऊयात पहिला कॉलम पी इम्प्लॉईज क्यू दुसरा कॉलम घ्यावा लागेल आपल्याला पी इम्प्लॉईज आर आणि लास्टचा कॉलम पी इम्प्लॉईज क्यू अँड पी इम्प्लॉईज आर कॉलम नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एंट्रीज पी चे एंट्रीज टी 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 एफ एफ डबल ट्रू डबल फॉल्स पुनः डबल ट्रू डबल फॉल्स आर मात्र अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ टी एफ क्यू एंड आर टी 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 एफ एफ टी एफ 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 यफ पुन्हा टी 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 एफ 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 पी एम्प्लॉईज कि येणार पहिला आणि चौथा कॉलम एम्प्लॉईजने कनेक्ट करायचा आहे टी 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 एफ एफ टी एफ पुन्हा एफ टी एफ पुन्हा एफ एफ टी परत एफ एफ टी इम्प्लाईजला काय दाखवतो टी एफ एफ टी एफ एफ टी आणि एफ एफ टी पी एम्प्लाईज क्यू टी 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 एफ हा मात्र इथं एफ रिप्रेझेंट करतो टी एफ हा सुद्धा एफ रिप्रेझेंट करतो एफ टी ट्रू एफ टी ट्रू एफ एफ ट्रू पुनः ट्रू आता पी एम्प्लॉज आर टी 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 एफ एफ एनर यठिका टी टी पुनः ट्रू टी एफ अगेन एफ एफ टी ट्रू एफ यू एफ टी ट्रू आणि एफ एफ ट्रू पुन्हा हे दोघं ॲडने कनेक्ट करायचे आहेत टी 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 एफ 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 टी एफ एफ टी एफ इथून पुढं सगळे काय येतील ट्रू 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 करा ऑब्झर्व मग कॉलम नंबर फाईव्ह टी एफ एफ यफ टी 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 कॉलम नंबर ए टी एफ एफ यफ टी 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 Entries in column number 5 and 8 are identical, hence, the given statement pattern are logically equivalent. Number 8, 9, 10. These are homework for you.